रोजच्या धावपळीत प्रदूषणाचा मारा चेहऱ्यावर झाल्याने त्वचेवर विपरीत परिणाम होऊन पिंपल्स, ब्लॅक हेड्स हे निर्माण होतात आणि त्यामुळे आपली त्वचा कुठेतरी निस्तेज दिसू लागते, आपल्या सौंदर्यात बाधा निर्माण होते. ही समस्या दूर करण्यासाठी सर्वात चांगला आणि सोपा उपाय म्हणजे काय माहितीये? ते म्हणजे वाफ घेणं. जर आपण हा उपाय घरच्या घरी केला ना, तर पार्लरच्या तुलनेने अधिक चांगल्या पद्धतीने तुमची स्किन ग्लो करू शकते. फक्त वाफ घ्यायची पद्धत ही योग्य असायला हवी. आज आम्ही तुम्हाला घरगुती वाफ कशी आणि केव्हा घ्यायची याबाबत माहिती देणार आहोत. एकंदरीत काय तर वाफ घ्यायची योग्य पद्धत सांगणार आहोत, पण त्याआधी लोकमत ऑक्सिजनच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर कसं कराल स्टीमिंग, म्हणजेच वाफ कशी घ्याल? आपण आपल्या घरातच स्टीमर किंवा केटलीच्या सहाय्याने वाफ घेऊ शकता. जर असं काहीही तुमच्या घरात नसेल तर सरळ सोपं मोठ्या भांड्याच्या सहाय्याने तुम्ही वाफ घेऊ शकता. त्यामध्ये थोडंसं पाणी उकळून घ्या. उकळत्या पाण्यावर वाफ घेऊ नका. बऱ्याचदा लोकांना सवय असते गॅसच्या जवळ जाऊन वाफ घ्यायची, तसं करू नका. भांड्यात पाणी गरम करून घ्या, बऱ्यापैकी ते उकळवा. गरम गरम जेव्हा वाफ येत असेल तेव्हाच वाफ घ्यायला जा. वाफ घेण्याच्या अगोदर काय करायचंय तर तुम्हाला चेहऱ्याला दुधात किंवा दहीत बुडवलेल्या कापसाच्या बोळ्याने साफ करून घ्यायचंय आणि त्यानंतर चेहऱ्यावर वाफ घ्यायची आहे. आपला चेहरा स्टीमरवर ठेवून किंवा तर त्या भांड्याच्या वर ठेवून डोक्याला चांगल्या प्रकारे बाथरूमच्या टॉवेलने झाकून घ्यायचं. आपण आपल्या इच्छेनुसार त्यामध्ये त्या पाण्यामध्ये तुम्ही लिंबू किंवा आवश्यक तेल किंवा फुलांच्या पाकळ्या देखील टाकू शकता. चेहऱ्याला स्टीमर जवळ असू द्या, मात्र आपला चेहरा वाफेने जळू नये किंवा तर अति वाफ घेण्याच्या नादात तुम्ही जास्त त्रास करून घेऊ नका. यासाठी आपल्या डोळ्यांना बंद ठेवा आणि श्वासाद्वारे वाफेला आत ओढा. जर पाणी जास्त गरम असेल तर डोक्याला लगेच लांब करा आणि वाफ सहन करण्यासारखी असेल तर पुन्हा त्याच्या जवळ जा. 10 ते 15 मिनिटांनंतर आपल्या चेहऱ्याला थंड पाण्याने धुवू शकता. आता वाफ घेण्याचे काय फायदे होतात तेही आम्ही तुम्हाला सांगतो. वाफ घेतल्याने पिंपल्स पसरवणारे जे बॅक्टेरियाज आहेत ना आपल्या चेहऱ्यावर, ते नष्ट होतात आणि त्यामुळे त्वचा पुन्हा श्वास घेऊ लागते, ब्रीथ करू लागते, जे ग्लोईंग स्किनसाठी खूप जास्त महत्वाचं आहे. घरच्या घरी वाफ घेतल्याने विनाकारण स्क्रबिंग करण्यापासून देखील सुटका मिळतो. आपल्या चेहऱ्यावरचे सर्व डाग हळूहळू नाहीसे होतात आणि चेहरा खूप स्वच्छ होऊन जातो. वृक्षपणापासून, म्हणजेच काय तर सोप्या भाषेत ड्राय स्किन पासून देखील सुटका होते. आता थंडी सुरू झालीये, थंडीत बहुतांश जणांची त्वचा ही कोरडी पडते, ड्राय होऊन जाते. अशा वेळी वाफ घेतल्यास त्वचेचा वृक्षपणा दूर होऊन चेहऱ्याची चमक टिकून राहते, त्यामुळे तुमची स्किनही ब्रीथ करू लागते. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ही माहिती आवडल्यास लाईक करा आणि शेअर देखील नक्कीच करा. अजून कोणत्या विषयांवर आम्ही व्हिडिओज करावे हे देखील तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सुचवू शकता. लोकमत ऑक्सिजनच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत ऑक्सिजन.